शरद पवार शांत आहेत कारण अजूनही माहीत नाही अजित पवारही शांत आहेत कारण अजूनही समजू शकलं नाही पण या पलीकडे जाऊन सुद्धा पवारांचा नातू मात्र रिंगणात येऊन उभा आहे आणि राज्यपालांना थेट आव्हान देतोय रिंगणात तर या मग बघतोच नेमकं घडलंय काय भात्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून सुटलेला शब्द माघारी घेता येत नाही असं म्हटलं जातं माणूस एकदा काही चुकीचं बोलून गेला की गेला पुन्हा त्याला ते दुरुस्त करता येत नाही काहीही झालं तरी आपल्या वक्तव्याचे चांगले वाईट परिणाम त्याला भोगावेच लागतात सध्या अशीच काहीशी परिस्थिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची झाली आहे कोश्यारी यांच्यासह भाजपाचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नुकतीच वादग्रस्त वक्तव्य केली आहेत याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटताना पाहायला मिळत राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत केली छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले होते तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील असं सांगत त्यांनी या तीन नेत्यांचा उल्लेख केला यावरून राजकीय के वर्तुळात टिकांचा सा खेळ चांगलाच रंगला आहे यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी म्हटलंय अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागायच्या लायकीचं ठेवणार नाही असा इशारा सुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला इतकंच नाही तर राज्यपाल महोदय छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात असा खोचक टोला रोहित पवारांनी ट्विटरवर लगावला सोबतच पात्रता नसलेल्या अशा माणसांकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही अशी टीकाही त्यांनी केली खरं तर रोहित पवार हे अगदी शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे नेते म्हणून ओळखले जातात साहेबां इतका संयमीपणा त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवतो परंतु यावेळी रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते आणि मंडळी यातला सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे स्वतः शरद पवार कोश्यारींच्या वक्तव्यावर शांत असताना रोहित पवारांनी अशी भूमिका घेतली आहे राज्यपाल आणि भाजपची घसट तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे सध्या पवार साहेबांनी देखील भाजपला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केलेत म्हणूनच कदाचित या प्रकरणात ते शांत असावेत परंतु रोहित पवारांनी आता अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादी कळत नकळत भाजपाला अंगाशी न लावता शिंगावर घेणार का असा प्रश्न उपस्थित राहतोय बाकी काही असो पण रोहित पवारांच्या या वक्तव्यावरून राज्यपालांचा गेम होण्याची शक्यता मात्र वाढली गोष्टी घडत राहतील राजकारणाचे वारे फिरत राहतील पण तुम्ही तुमचं मत मांडणं थांबवू नका रोहित पवारांच्या या आक्रमक भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा शरद पवार यांचा भाजपशी जवळचा घरोबा का होत आहे पुढचे काय कारण असू शकतात का पवार फक्त दाखवत आहेत की आम्ही तुमच्या जवळचे आहोत आणि टप्प्यामध्ये कार्यक्रम करतील या सगळ्या घडामोडी वेगळ्या असल्या तरी रोहित पवारांसाठी तुम्ही काय सांगणार आहात कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र